हिंगणघाट तालुक्यातील तसे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपला कापूस सीसीआयला विकावा लागलाय। यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी सीसीआयला आपली रक्कम जमा करण्यासाठी आपल्या बचत खात्याचा नंबर देखील दिला, मात्र बँकेने कित्येक शेतकऱ्यांची ही रक्कम कर्ज खात्यामध्ये वळती केली। यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलाय। या बँकांच्या हेकेखोरपणाच्या विरोधात तसेच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गजूभाऊ घुपडे आणि जयंत तिजारे यांच्या नेतृत्वात बँकांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारण्यात आला। आज माननीय गजूभाऊ घुपडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय हिंगणघाट कार्यालय यांच्या समोर आज आमरण उपोषणाला इथं सुरुवात झालेली आहे। ज्या बँकेने ज्या पद्धतीने आपली हेकेखोरपणा चालू केला आणि आमच्या शेतकऱ्यांचे पैसे जे सीसीआयला कापूस दिला ते शेतकऱ्यांचे पैसे कापसाचे चुकारे ते त्यांनी बचत खात्यामध्ये न करता त्यांनी कर्ज खात्यामध्ये वळते केले आणि आज आमच्या शेतकऱ्यावर सगळ्यात मोठं संकट हे त्यांचा पैसा त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्यावर ओढवलेला आहे। आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी काही ना काही काम आहे, लवकरात लवकर त्यांनी कर्ज खात्यातून बचत खात्यात वळते करून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे त्याकरता हे उपोषण चालू आहे। आज पहिला दिवस आहे, याच्यानंतर आता भाऊंनी सांगितलं की हे 3 दिवसापर्यंत शांततेनं उपोषण चालणार, त्याच्यानंतर आम्ही पाणी पण पिणार नाही, पूर्णपणे आमरण उपोषण केल्या जाईल। हिंगणघाट येथील तहसील कार्यालयाच्या समोर बँकेच्या विरोधात बैलगाडीवर बसून आमरण उपोषणाला सुरुवात झाली। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणचे जिल्हा संपर्क प्रमुख गजूभाऊ कुबडे, जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे, जिल्हा रुग्णसेवक विनोद खंडाळवार यांच्यासह अनेक शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। मी सीसीआयला जो 27 क्विंटल 65 किलो कापूस विकला तो 5,775 या भावाने त्यांनी कापूस खरेदी केला। रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी बँक स्टेट बँक ऑफ हिंगणघाटचे रजिस्ट्रेशनमध्ये कागदपत्र मागितले, माझा पैसा माझ्या सांगितलेल्या बँकेवर न जमा करता त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यामध्ये संपूर्ण रक्कम वळती केली। जेव्हा मी मॅनेजरला म्हणायला गेलो का माझे पैसे माझ्या म्हणण्यानुसार पाठवले नाही, त्यांनी सांगितले का त्या आधारमार्फत पैसे आले तर माझ्या खात्यावर तुम्ही जमा करा सेव्हिंगवर, तर सेव्हिंगवर ते काही जमा करायला तयार नाही, त्यांनी थकीत कर्ज खात्यात पूर्ण पैसे घालून दिले। आता वर्षभराचा जो मोबदला होता तो कापसाच्या माध्यमातून मला भेटलेला होता, माझा कापूस सीसीआयने घेतल्यानंतर सीसीआयनं हा पांढा कारभार किंवा ती विना अनुमती पैसे कोणत्याही बँकेत पाठवायची काही गरज नव्हती, ती माझी संमती नसताना विशेषतः त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही बँकेत पैसे जमा करायचे आणि बँकेनं आपली बेबनशाही म्हणून कर्ज खात्यात काढून घ्यायची, त्या शेतकऱ्यांना शेवटी काय करायचं? आता मला एक तर पैसे वापस द्या, नाहीतर मी आत्महत्या केल्याशिवाय दुसरा तर पर्याय नाही, कारण जगण्यासाठी दुसरं साधनच कोणतं नाही। बेकायदेशीरपणे अतिरिक्त व्याजाच्या नावावर जी रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र यांनी घेतली होती शेतकऱ्याकडून विड्रॉलच्या स्वरूपात, त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब आपल्या तहसीलदार साहेब यांच्याकडे सतत पाठपुरवठा केल्यानंतर ती रक्कम परत आली, परंतु येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक यांनी हेतुपुरस्परपणे ती रक्कम बचत खात्यात जमा न करता ती रक्कम कर्ज खात्यामध्ये वळती केली, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या पैशाचा काही फायदा झाला नाही आणि बेकायदेशीर रित्या घेतल्यामुळे ती रक्कम बचत खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होती, परंतु ते त्यांनी हेतुपुरस्परपणे कृत्य केलं, ते पैसे कर्ज खात्यातून आपल्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात यावे। पण दुसरा प्रश्न आहे, सीसीआय मार्फत शेतकरी जेव्हा कापूस आपला सीसीआयला लावतो आणि सीसीआयकडून जो चुकारा मिळते तो चुकारा सरळ ते कर्ज खात्यामध्ये वळता करून आले, त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक शेतकरी हा विचंबनेत पडला आहे। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडेसह सागर आत्राम हिंगणघाट वर्धा।